आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जनजागृती रथयात्रेला सुरुवात झाली असून ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि समाजातील लोकांमध्ये मागण्यांविषयी जागृती करण्यासाठी या रथयात्रेचे आयोजन करण्यात आलं असून 5 तारखेला या यात्रेचा समारोप होणार आहे. 7 तारखेला चंद्रपूरला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितलं. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा 7 तिहाई जनगणना 7 तिहाई जनगणना. एवढे लोक वर आले असतील बाकीच्या लोकांनी खाली थांबावं, त्यांचं घर खाली पडून जाईल. राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ओबीसी जनजागृती रथयात्रेला या ठिकाणी सुरुवात होते आहे. या रथयात्रेच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाला आमच्या नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजी वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सहिंदादा देशमुख, इतर सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, या रथयात्रेचे आयोजक राजू चौधरी, अनिल तानपूरकर, या ठिकाणी आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व समर्थक धन्यवाद नोंदवितो. आधी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा 29 तारखेला सरकारसोबत आपली चर्चा झाली होती आणि आपण एक मागणी प्रामुख्याने लावून धरली होती की या राज्यामध्ये बिहार राज्याप्रमाणे संपूर्ण जातीची जनगणना करून त्याची आकडेवारी लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी. चर्चाहून 4 महिने झाले परंतु अजून त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. आज दिनांक 31 जानेवारीला नागपूर येथील पावनभूमी दीक्षाभूमी येथून ओबीसी रथयात्रेचं जनजागरण रथयात्रेचा प्रारंभ होत आहे आणि 5 तारखेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ही रथयात्रा जाणार आहे आणि ओबीसी समाजाचं जनजागरण या माध्यमातून व्हावं हा खरा हेतू या रथयात्रेच्या मागचा राहणार आहे. कारण कुठेतरी आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतो आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं जात आहे. आमचा विरोध हा मराठ्यांना किंवा इतर कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याबाबतचा नाही. आमचा विषय हा आहे की जे आमच्या ताटात वाढलेलं आहे ते इतरांना देऊ नये आणि आमच्या ओबीसी समाजावर अन्याय करू नये. कारण या भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जर कुठला समाज असेल तर तो समाज म्हणजे ओबीसी समाज आहे.